राधानगरी तालुक्यातील कसबा तरळे परिसरामध्ये एका मानराने गेले अनेक दिवस उच्छाद मांडला होता। येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील काही ग्रामस्थांना या वानराने जखमी केले होते। अखेर वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या वानराला पकडून त्याला जंगलात सोडून देण्यात आले। या वानराने गावातील ग्रामस्थांवर हल्ला करून काहींना गंभीर जखमी केले होते। ग्रामस्थांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वन विभागाने या वानराला पकडण्यासाठी रेस्क्यू फोर्सला तैनात करून त्याला जेरबंद केले। वानराला पकडल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला। वन विभागाने वानराला पकडून त्याला सुखरूप दाजीपूर अभयारण्यामध्ये सोडून दिले। या रेस्क्यू टीममध्ये वन अधिकारी एस बी बिराजदार, वनपाल एम डी अंगज, वनरक्षक अपर्णा राऊत आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि तरुणांनी सहभाग घेतला होता। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।